दिल्लीत मराठी माणसांसाठी बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनात आता अमराठी अधिकाऱ्यांची मुजोरी सुरू झाली आहे. याचा फटका दिल्लीत राहणाऱ्या आणि महाराष्ट्र सदनात कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या कलावंतांना सहन करावा लागतोय. महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह कार्यक्रमात याचाच प्रत्यय आलाय. या कार्यक्रमात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीनं सतारवादन आणि पडघौली कादंबरी वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी आयोजक RM हेजीब यांनी महाराष्ट्र सदनात 30,000 रुपये भरले. शिवाय त्यांनी स्टेज साऊंड सिस्टीमसह इतर सर्व गोष्टींची तयारी केली. मात्र ऐन कार्यक्रमाच्या वेळी आयोजक हेजीब वीणादेव यांना सामानाचा ट्रक महाराष्ट्र सदनात नेण्यास मनाई करण्यात आली. यावेळी वीणादेव आणि मराठी रसिकांचा अवमान करण्यात आला. नितीन गायकवाड या अधिकाऱ्यांनाही जे सामान असेल त्यात कार्यक्रम करण्यास सांगितलं. या संदर्भात महाराष्ट्र सदनचे रेसिडेंट कमिशनर बिपिन मलिक यांना विचारणा केली असता त्यांनीही अरेरावीची भाषा वापरली. साऊंड सिस्टीमबाबत विचारला असता तुम्ही जागा बदला असा मगरुरीचा अनाहूत सल्ला त्यांनी दिला. अखेर खराब साऊंड सिस्टीम आणि अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत हा कार्यक्रम पार पडला. मात्र 150 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनात मराठीजनांचा अपमान का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. तसंच मराठी कार्यक्रम सादर करताना खराब साहित्यासाठी 30,000 रुपये का भरावे असा संतप्त सवालही उपस्थित झाला. या संदर्भात वीणा देव यांनी काही वेळापूर्वी झी 24 तासशी बोलताना नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. ही जी समिती होती ना यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी समारोहाची अखेर, आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम होता. आणि सार्वजनिक उत्सव समिती आणि मुंबईचं आपल्या यशवंतराव चव्हाण सेंटर यांनी हा आयोजित केलेला होता कार्यक्रम. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान आणि हे सगळं गौरव आमच्या मनामध्ये असल्यामुळे आम्ही ताबडतोब या कार्यक्रमाला हो म्हटलं. पण झालं असं की आम्ही तिथे जाऊन पोचलो आणि तिथे संपूर्ण हॉटेल्समध्ये असतात तशी गोल टेबलं आणि त्याच्या भोवती खुर्च्या, पूर्ण मेस होता सगळा. आणि त्यांना काहीही बदलायची तयारी नव्हती त्यांची. आमच्यासाठी जे मागवलेलं लेवल हवी होती ती त्यांनी परत पाठवली होती. शेवटी एका कॉर्डलेस माईक कसा बसा कोणी एक आलेले होते त्यांच्या स्टँडवरती, कॅमेराच्या स्टँडवरती तो माईक ठेवून त्यांनी आम्हाला तो कार्यक्रम सुरू करता येईल असं सांगितलं. आणि तसा तो आम्ही केला. AC सुरू नव्हतं, काहीच नव्हतं, त्यामुळे अतिशय गैरसोय झाली. तरी देखील दिल्लीतले रसिक काहीतरी होईल म्हणून थांबले होते. आणि म्हणून आम्ही तो कार्यक्रम यशवंतराव चव्हाणांच्या आणि महाराष्ट्राच्या आणि दांडेकरांवरच्या प्रेमापोटी आम्ही तो कार्यक्रम केला. नाहीतर अतिशय मनस्तापदायक अनुभव होता तो सगळा. यानंतर आपण अधिक चर्चा करूयात. कार्यक्रमाचे आयोजक RM हेजीब सध्या आपल्या संपर्कात आहेत. हेजीब, नेमकं काय झालं, काय घडलं? तुम्ही 30,000 रुपये भरले होते या कार्यक्रमासाठी आणि तरीही वाद्य नेऊ दिली गेली नाही, साऊंड सिस्टीम नेऊ दिली गेली नाही, काय नेमकं घडलं? त्यांचं मूळ म्हणणं असं आहे की इथं या सगळ्या बाहेरून आणायला बंदी आहे. बाहेरून कुठलीही वस्तू आणायला इथं बंदी आहे. मग ती साऊंड सिस्टीम असो किंवा स्टेजवर बसायच्या त्या लेवल्स असो, तर त्यामुळे मी त्यांना ते नजरेस आणलं होतं की बघा, लेवल्स असल्याशिवाय डोळ्याच्या नजरेला पडेल असं ते हे पडत नाही. पण एक वेळ तुम्हाला स्टेजच्या ह्यानी लेवल्स नको असेल तर ठीक, पण साऊंड सिस्टीम की तुमच्याकडेच नाही आहे, ती साऊंड सिस्टीम तरी कमीत कमी तुम्ही अलाव केली पाहिजे ना बाहेरून. बरोबर आहे. आणि त्याचं त्याने काही होऊ नये असं उत्तर दिलं नाही. पण तिथला जो मॅनेजर होता त्याने मात्र सांगितलं की तुम्ही हे करा, आणू शकता बाहेरून, आणि मग ती आम्ही तुम्हाला हे करून. पण ऐन वेळेला तिथला जो मॅनेजर होता गायकवाड कोणीतरी, त्याने सांगितलं की नाही आम्ही बाहेरून काही आणू देणार नाही तुम्हाला. मग मी तिथल्या रेसिडेंट कमिशनरना खूप प्रयत्न केला फोन लावायचा, कारण आम्ही 2-3 दिवस तिथे आधी जाऊन आलो होतो तेव्हा ते सगळं ठरलं होतं. ठरल्यानंतर सुद्धा हे ऐन वेळेला तुम्ही जर नाही म्हटलं तर सगळी कितफार गैरसोय होती ना सगळ्यांची. तर या गैरसोयी सोयीची जी हे झालं, परिणाम झाला, त्यामुळे
प्रेक्षक सारखे नंतर विचारायला लागले कार्यक्रमानंतर की उद्याचा कार्यक्रम तरी वेळेवर आहे की नाही, तो तरी त्याला साऊंड सिस्टीम बरोबर आहे की नाही, नाही तर मग इतक्या लांबून यायचं जर ते ऐकण्यालाच प्रॉब्लेम होत असेल तर मग उपयोग काय खरे. मग आजच्या कार्यक्रमाची काय व्यवस्था करण्यात आली? आजच्या कार्यक्रमाची आता तशी काहीच व्यवस्था नाही, कारण तिथले लोक इतके अडॅमंट आहेत की ते काही ऐकायला तयार नाही आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की नियमावर नियम आम्ही तोडू शकत नाही. नियमामध्ये असं आहे की बाहेरून काही आणायचं नाही. मी त्याला म्हटलं नियम बरोबर आहे, पण जर तुमच्या नियमामध्ये जर तुमच्याकडे ही सोय नाही आहे तर तुम्ही ती बाहेरून अलाव केली पाहिजे ना. बरोबर आहे, ते काही त्यांच्याकडे कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आहे. आणि आता शनिवार रविवार असल्यामुळे कुठे महाराष्ट्र सरकारमध्ये आणि कुठे दाद लावायची? खरं आहे, ठीक आहे. आपण जी सविस्तर चर्चा केली आमच्याशी त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्कीच या सगळ्या प्रकरणाचा आता महाराष्ट्र शासन दरबारी याची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा करूया, आणि ती घ्यायला हवी कारण करोडो रुपये खर्चून महाराष्ट्र सदन जे दिल्लीमध्ये बांधण्यात आलंय तिथे मराठी रसिकांचा मराठी कलावंतांचा जर अपमान होणार असेल तर करोडो रुपये खर्चून बांधलेल्या या मराठी सदनाचा नेमका उपयोग काय, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. मराठी रसिकांचा, मराठी आयोजकांचा आणि मराठी कलावंतांचा इथे अपमान जर होत असेल तर करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या महाराष्ट्र सदनामध्ये नेमकं करायचं काय? बाहेरून वाद्य आणायचे नाहीत, बाहेरून ध्वनिक्षेपक आणायचे नाहीत, मुळात असलेले ध्वनिक्षेपक सदोष असतील तर कार्यक्रम सादर कसा करायचा, हा महत्त्वाचा प्रश्न या आयोजकांना पडलाय. सार्वजनिक उत्सव समितीकडून यशवंतराव चव्हाण स्मृती समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. सतारवादन आणि पडघवली कादंबरीचं वाचन तिथे आयोजित करण्यात आलं होतं. समितीकडून कार्यक्रमासाठी स्टेज साऊंड सिस्टीमसह सर्व तयारी करण्यात आली. मात्र उत्सव समितीनं कार्यक्रमाचं सामान महाराष्ट्र सदनात आणलं आणि तिथेच हा वाद सुरू झाला. हे सामान आतमध्ये आणण्यास मनाई करण्यात आली. उपलब्ध सामानातून कार्यक्रम करण्याच्या सूचना समितीला करण्यात आल्या. रेसिडेंट कमिशनर बिपिन मलिक यांच्याकडून अरेरावीची भाषा वापरली गेली. आहे ते सामान वापरा अन्यथा जागा बदला असं बिपिन मलिक यांनी थेट या उत्सव समितीला सांगितलं. महाराष्ट्र सदनाच्या साहित्यासह कार्यक्रमाला उशिरानं सुरुवात झाली. सतारवादन कार्यक्रम उशिरा सुरू झाला आणि एकूणच अडथळ्यांची शर्यत सुरू झाली. पडघवली कादंबरी वाचनात माईकमुळे अनंत अडचणींचा सामना करावा लागला. महाराष्ट्र सदनातील खराब साहित्यासह कार्यक्रम संपन्न झाला. झी 24 तास एक पाऊल पुढे.